जाना है। और यहाँ आने के बाद कौन गरीब, कौन अमीर, कौन भिखारी, ये जो मिट्टी है ना, वो कभी नहीं पूछती। और पता नहीं लोग कौन से घमंड में जीते हैं, मुझे तो नहीं पता। खैर छोड़ो, अगर कुछ सीखना है ना तो किधर जाने की जरूरत नहीं है, जो हमारा नेचर है ना वो ही हमें बहुत कुछ सिखाता है। जैसे कि पेड़ हमें ये सिखाता है कि बिना किसी उम्मीद के दूसरों की मदद कैसे करें। मिट्टी हमें धैर्य और क्षमा सिखाता है, और मिट्टी कभी किसी से भी बदला नहीं लेती। पानी हमें ये सिखाता है कि हमारे लक्ष्य की चिंता किए बिना हमें आगे बढ़ते रहना चाहिए, और रास्ते में जो भी है उसे निर्मल बनाना है। सब लोग करो कि आप सभी लोग इसका पूरा ध्यान रखोगे। ओके इतना ही हो तो तनिष्ठ वृक्षारोपण आपल्याला सर्वांनाच आता माहिती आहे। तर आमच्या NGO आधारवेल महिला बौद्धिक संस्थेतर्फे तनिष्ठला खूप खूप शुभेच्छा। त्यांनी जे झाडं लावण्याचा संकल्प केला आहे, खरंच तो खूप छान, या वयापासून त्यांनी जो संकल्प आहे तो सामोर जाऊन आणखी वाढत जाओ, आणि तो त्याचा संकल्प झाडाच्या स्वरूपात असाच बहरत राव, अशी मी असं त्याला आशीर्वाद देते। खूप खूप धन्यवाद तनिष। थँक्यू मॅम। खूप अभिनंदन करते की त्याचा हा 24th वृक्षारोपण आहे, आणि खूप प्राऊड फील करते की मी ज्या स्कूलमधून शिकली आहे त्या स्कूलमधून हा मुलगा आहे, आणि आमच्या स्कूलचंच नाही बल्कि सगळ्या जे युथचं आहे ते त्याचं नाव रोशन करत आहे। तर जस्ट याला जास्तीत जास्त व्ह्यूज द्या आणि बेस्ट ऑफ लक द्याल। थँक्यू एवढी आवड आहे ते पाहून खरंच त्या तनिष खूप खूप त्याला खूप अशा मनापासून शुभेच्छा देते। आणि आज सांगल्याप्रमाणे त्यांनी म्हणजे आज मोठे माणसं सुद्धा म्हणजे झाडाची तेवढी जोपासना करत नाही, आपण सुद्धा झाडाची तेवढी काळजी घेत नाही, आणि झाडं लावावं असं निर्णय सुद्धा घेत नाही, पण ह्या कमी वयामध्ये हा तनिष 24 झाडं लावले, खरंच त्याचे खूप खूप मनापासून आभार मानते, आणि त्यांना असेच त्यांनी परत झाडं लावा अशी शुभेच्छा देते। एवढेच बोलते, इथंच थांबते। धन्यवाद तनिष। झाड लावण्याचं आणि झाडांची बँक उभारण्याचं तू जे मनोगत, तू जे एक जिद्द मनात बांधलेली आहे, त्याबद्दल इतरांनी तुला आशीर्वाद असं प्रत्यक्षात देण्याची गरजच नाही। आपल्याला होऊ शकतं भविष्यामध्ये ऑक्सिजनचे मोठे मोठे प्लांट्स उभारावे लागतील, अनैसर्गिक पद्धतीनं आपल्याला एक ऑक्सिजन आपल्याला घ्यावं लागेल, याची पूर्तता तू नैसर्गिक दृष्ट्या कसं माणसांना ऑक्सिजन मिळेल यासाठी तू पुढच्या पिढीसाठी आजपासून जे प्रयत्न करतो आहेस, तू जे वृक्षाश्रमाचं एक तुनं जे मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ते तू करतो आहेस, या कमी वयामध्ये तुझ्या आईबाबांचं खूप खूप धन्यवाद, आणि तुला या पुढील
कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वेल डन तनिष्क. वयानी जरी खूप लहान असला तरी पण त्याचे विचार जर आजचे जर बघितले तर खूप मोठे आहे, कारण त्याला पर्यावरणाबद्दल खूप माहिती असेल तेव्हाच त्यांनी हे काम हाती घेतले. आणि हा त्यांचा 24 वृक्ष लागवडीचा हा त्याचा नित्यनियम आहे. आणि हा जो लहान वयामध्ये त्याने हा संकल्प घेतल्यामुळे त्याला समोर त्याची काहीतरी एक जिद्द असेल आणि त्याला काहीतरी बनायचं असेल, सायंटिस्ट असेल किंवा कोणता एखादा ऑफिसर असेल, तर मी एवढंच बोलू इच्छितो का तुला बेटा माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा. थँक्यू सर. 24 झाड्या आतापर्यंत एवढ्या छोट्या वयामध्ये लावल्याबद्दल खूप खूप त्याचं अभिनंदन. आणि आज आमच्या आधारमेल बहुउद्देशन संस्थेसोबत त्यांनी वृक्षारोपण केलं त्याबद्दलही त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि वृक्षवल्ली आमा सोयरे या मनीची तो सार्थकता करत आहे याच्याबद्दलही त्याचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम.